हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 25 फेब्रुवारी 2022 द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण एरिटोरियल डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे सगळं डिस्कशन असतं ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून महत्त्वाचं असतं. ज्या काही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून न्यूज महत्त्वाचे आहेत, एडिटोरियल महत्त्वाचे आहेत, आपण ते डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवात करूयात मग 25 फेब्रुवारी 2022 द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या एडिटोरियलपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आजची जर महत्त्वाची एडिटोरियल बघितली तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टच्या रिलेटेड आहेत. इथं नाटो रशियाचा संबंध काय आहे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथं जे काय महत्त्वाचं इन्सिडेंट घडतोय, रशियाने युक्रेनवरती डायरेक्ट अटॅक काल जाहीर केला, अटॅक केला, त्याच्यामध्ये जवळजवळ 50 आसपास नागरिक मारले गेले असा हवाला आहे. प्रत्येक न्यूजपेपरमध्ये हा जो आकडा आहे तो कमी जास्त असलेला आपल्याला पाहावास मिळतो. द हिंदूमध्ये सुद्धा वेगळा आकडा त्या ठिकाणी पाहावास मिळतोय. परंतु एक मॅक्झिमम अंदाज वर्तवला जातोय ना, तो मॅक्झिमम अंदाज जवळजवळ 50 नागरिक आणि मिलिटरी जे जवान आहेत युक्रेनचे ते त्या ठिकाणी मारले गेलेत असा अंदाज, मॅक्झिमम अंदाज वर्तवला जातोय. आता याच्यामध्ये विशेष करून युक्रेन रशिया कॉन्फ्लिक्ट विषयी खूप मोठी घटना जगामध्ये घडते आणि जगामध्ये जास्त पॉप्युलर ही घटना आत्ता असलेली आपल्याला पाहावास मिळते. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन एकंदरीत आपल्याला असायला पाहिजे. आणि याच्याशी रिलेटेड ऑलरेडी मी वेगळं लेक्चर बनवून ठेवलेलं आहे. रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट काय, त्याचा इतिहासासकट सगळं तुम्हाला आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. करंट बेस्ड इश्यू नावाचे आपले प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते लेक्चर अवश्य बघून घ्या. डिटेलमध्ये त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथं सुद्धा आता तुम्हाला एकंदरीत हा नेमका इश्यू काय आहे ते डिटेलमध्ये समजावूनच सांगणार आहे मी. आणि ते मॅपच्या माध्यमातून वगैरे डिटेलमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्याच्या अगोदर महत्त्वाचे फॅक्ट्स तुम्हाला सांगतो, म्हणजे एकंदरीत टोटल हा जा काही इशू आहे तुम्हाला समजून घेता येईल. आता हा इशू मी तुम्हाला खूप चांगल्या भाषेत एकदम सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. प्लीज लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. एवढं फक्त काही वेळासाठी जास्त कॉन्सन्ट्रेशन तुमचं करा. तुम्हाला एका ठिकाणी थोड्या वेळातच मी सगळी काही इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये समजावून सांगतो, जेणेकरून टोटल हा जो इशू काय आहे तो टोटल तुम्हाला समजून घेता येईल. प्लीज लक्ष द्या मी काय सांगतोय त्याच्याकडं. या ब्लँक पेजवरती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तो इश्यू समजावून सांगतो. पहिलं तर इश्यू कुणाकुणामध्ये चालू आहे, दोन कंट्रीमध्ये इश्यू चालू आहे. विशेष करून त्याच्यामध्ये युक्रेन आहे, युक्रेन ही एक कंट्री आहे, आणि वर्सेस रशिया आहे. बरोबर आहे, या दोन कंट्री खऱ्या अर्थानं याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत. आता फक्त या दोन कंट्री पुरताच हा इश्यू मर्यादित आहे का हो, तर याचं उत्तर आहे नाही. कारण का, तर आता या दोघांच्या कॉन्फ्लिक्टमध्ये काही जण युक्रेनच्या सपोर्टमध्ये येणार काही कंट्री आणि काही रशियाच्या सपोर्टमध्ये येणार. परंतु आता हा इश्यू काय झालाय, तर रशियाला जास्तीत जास्त कंट्री जे आहे त्या विरोध करताना पाहावास मिळतात. कारण रशिया जो आहे तो इलिगली युक्रेनवरती कब्जा करू पाहतोय. त्यामुळे खऱ्या अर्थानं रशियात जो आहे तो खूप टीकेचा खरं तर मुद्दा बनलेला आहे आत्ताच्या पिरियडमध्ये, आत्ताच्या काळामध्ये. मग आता याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असणारे स्टेक होल्डर इतर कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये युक्रेनला सपोर्ट विशेष करून नाटो या ऑर्गनायझेशननं केलेला आहे. त्याचबरोबर युएसएनं उघड उघड सपोर्ट याला केलेला आहे. आणि युएसए जो आहे ना तो नाटोचा सुद्धा मेंबर असलेला आपल्याला पाहावास मिळतो. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर युरोपियन इतर कंट्री सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये जर्मनी आहे, त्याच्यामध्ये ब्रिटन आहे, या महत्त्वाच्या कंट्री आहेत. फ्रान्स आहे त्याच्यामध्ये, या महत्त्वाच्या कंट्री आहेत. आणि फ्रान्स जो आहे त्यांनी युक्रेनला सपोर्ट तसा दर्शवलाय म्हणू शकतो आपण, परंतु त्यांनी शांततेच्या मार्गाने आपण सोल्युशन त्याच्यावरती काढावं असा स्टँड घेतलेला आहे. म्हणजे रशियाला सुद्धा त्यांनी रशियाची सुद्धा भेट घेतली, रशियाला सुद्धा इमॅन्युएल मॅक्रॉननं त्या रशियाची भेट घेतलेली आपल्याला पाहावस मिळालं होतं. व्लादिमीर पुतिनची त्याच्यामध्ये डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला होता की कशा पद्धतीनं आपण तिथं शांतता प्रस्थापित करतो याच्यासाठी, परंतु ते अपयशी ठरले त्याच्यामध्ये. कारण का, तर कालच रशियाचे जे प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवरती अटॅक जाहीर केला. आणि विशेष करून त्यांनी काय सांगितलं की दोन एरियांवरती फक्त आम्ही खरं तर दोन एरियांना स्वतंत्र करणार आहोत, टोटल युक्रेनवरती आम्ही अटॅक अजिबात करत नाही आहोत असं सुद्धा त्याने जाहीर केलं. तो ते दोन एरिया नेमकं कुठून येतात, तर दोनबास नावाचा एक प्रांत आहे युक्रेनमध्ये. आणि त्या दोनबासमध्ये लोहान्स्क आणि डोनेट्स्क असे दोन प्रांत आहेत.
वेगवेगळे, आणि या दोन प्रांतामध्ये रशियाचं मत असं आहे की तिथले जे नागरिक आहेत ते रशियन नागरिक आहेत, रशियन वंशाचे नागरिक आहेत, आणि त्या नागरिकांचं मत असं आहे की आम्हाला रशियाला जोडलं जावं असं रशियाचं मत आहे. पण एक्झॅक्ट ग्राउंड लेवलला रिपोर्ट वेगळीच आहे, त्याच्यावरती बोलणारच आहोत आपण. परंतु त्या बेसिसवरती त्यांनी काय केलं, तर यांना आम्ही स्वातंत्र्य करणार आहोत असं रशियानं मत मांडलं. आणि या दोन एरियांसोबत वेगळा करार रशियानं 2 दिवसांपूर्वी केला होता, ते आपण डिस्कस केलं होतं. वेगळा करार केला होता आणि त्या कराराअंतर्गत रशियानं काय केलं, तर या दोन प्रांतांना सपोर्ट करीन असं त्या करारामध्ये नमूद केलं होतं. सपोर्ट इन द सेन्स काय, तर या दोघांच्या स्वातंत्र्यासाठी लढाई करेन, आणि त्याच्या आधारावरतीच युक्रेनवरती आता अटॅक केलेला रशियानं पाहावास मिळतं. कशासाठी, हे दोन एरिया स्वतंत्र करण्यासाठी. आता हे दोन एरिया स्वतंत्र रशिया करतंय, याच्यामध्ये रशियाचा काय फायदा आहे तुम्ही असं म्हणाल, तर रशियाचा ऑब्व्हियस हा फायदा आहे की रशियालाच हे जोडले जाणार आहेत, रशियाचाच अविभाज्य भाग भविष्यामध्ये हे बनणार आहे. आणि अशाच पद्धतीचा अटॅक जो आहे तो क्रिमियावरती केला होता रशियानं 2014 आणि तेव्हा सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती की कदाचित वर्ल्ड वॉर थर्ड होतंय की काय, परंतु फक्त क्रिमियापुरता तो खरं तर अटॅक होता, तो मर्यादित होता. आणि तो क्रिमियावरती त्याने अटॅक केला आणि 2014 अगोदर क्रिमिया हा जो एरिया आहे ना, तो क्रिमिया हा एरिया युक्रेनचा अविभाज्य भाग होता, परंतु 2014 तो रशियाचा पार्ट झाला, कारण रशियानं अटॅक करून तो कब्ज्यात घेतला. आणि आतापर्यंत तिथं कब्जा रशियाचाच असलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. आता याच्यामध्ये आणखी एक मोठा स्टेकहोल्डर कोण आहे, तर युरोपियन युनियन, म्हणजे युरोपियन युनियनच्या ज्या कंट्री आहेत त्या मोठा स्टेकहोल्डर आहे. त्यांनी डायरेक्ट रशियाला युक्रेनला खरं तर सपोर्ट दर्शवायला पाहावयास मिळतो. याच्यामध्ये ऑर्गनायझेशन जे मोठे आहे ते युनायटेड नेशन आहे. युनायटेड नेशन ही ऑर्गनायझेशन जी आहे ना, त्याची स्थापना झाली होती शांतता जगामध्ये प्रस्थापित करण्यासाठी. मग अशा प्रकारची युद्धजन्य परिस्थिती कोणत्याही कंट्रीमध्ये निर्माण झाल्या तर त्याच्यामध्ये युनायटेड नेशनचा खूप मोठा रोल असतो. मग आता काल काय झालं, युनायटेड नेशनची एका ठिकाणी मिटिंग चालू होती. कशासाठी, तर या दोन कंट्रीमध्ये कशा पद्धतीने आपण शांतता प्रस्थापित करतो याच्यासाठी. आणि त्याच पिरियडमध्ये व्लादिमीर पुतीन जे रशियाचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी डायरेक्ट अटॅक जाहीर केला. म्हणजे एका ठिकाणी शांततेची वार्ता सुरू होती आणि दुसऱ्या ठिकाणी अटॅक करण्याचे प्रोव्हिजन्स करण्यात आले होते. त्याच्यामुळे सुद्धा एक वेगळा कॉन्फ्लिक्टचा मुद्दा ठरतोय, वादाचा मुद्दा ठरतोय. त्यामुळे सुद्धा रशियावरती जास्त टीका जगभरातून होताना पाहावयास मिळते. आता याच्यामध्ये इंडियाचा काय स्टेक आहे, तर याच्यामध्ये इंडियाचा न्यूट्रल स्टेक आहे. म्हणजे इंडियानं म्हटलंय की आपण खऱ्या अर्थानं शांततेला महत्व द्यायला पाहिजे. म्हणजे इंडियानं ना रशियाच्या बाजूनं बोलणं केलंय, ना युक्रेनच्या बाजूनं वक्तव्य केलंय, ना दोघांच्या विरोधात केले. इंडियानं बॅलन्स्ड अप्रोच घेतलाय, म्हणजे दोन्ही कंट्रीसोबतचे संबंध जे आहेत ते चांगले राहावेत या दृष्टीतून. आणि त्याचबरोबर मग आता संबंध आपल्या संबंधावर काय फरक पडणार नाही, रशियाच्या पण विरोधात आपण गेलो नाही किंवा युक्रेनच्या पण विरोधात गेलो नाही, बॅलन्स्ड अप्रोच घेतलेला आपण. परंतु याचा परिणाम इंडियावरती होईल का हो, तर 100% होणार आहे. कारण का, तर पहिलं तर ऑइल प्राइसेस, क्रूड ऑइल प्राइसेस ज्या आहेत, कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत, त्या पर बॅरल जे आहेत ते $102 पर्यंत गेलेलं आपल्याला पाहावस मिळतात, ज्या की $85 आसपास होत्या याच्या अगोदर काही दिवसांपूर्वी. जेव्हापासून हा कॉन्फ्लिक्ट जास्त न्यूजमध्ये येतोय तेव्हापासून ह्या $102 पर्यंत गेलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावास मिळतात. हा पहिला इफेक्ट आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या म्हणजे आपल्या देशातल्या तेलाच्या किमती वाढणार आहेत, कारण कच्चं तेल आपण इम्पोर्ट करतोय. त्यामुळे पेट्रोलच्या डिझेलच्या किमती काही दिवसांपासून तुम्हाला वाढलेल्या पण पाहावास मिळतात, आणि इथून पुढे जास्त वाढताना पाहावास मिळतील. हा एक परिणाम इंडियावरती होईल. दुसरा, शेअर मार्केट जे इंडियाचं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात कोलॅप्स झालेलं आपल्याला पाहावास मिळते, इंडियाचं शेअर मार्केट. आणि तो सुद्धा अर्थव्यवस्थेवरती आपला खूप निगेटिव्ह परिणाम पाहावास मिळतो. त्याचबरोबर तिसरा म्हणजे गोल्ड प्राइसेस ज्या आहेत ना, त्या गोल्ड प्राइसेस खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहावास मिळतात. जवळजवळ 52,000 जास्त गोल्ड प्राइसेस गेलेले आपल्याला पाहावास मिळतात, 52,000 क्रॉस केलेले गोल्ड प्राइसेसने सोन्याच्या किमतीने. तो एक परिणाम आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावास मिळतात. आणि इतर छोटे मोठे परिणाम म्हणजे कसले, तर चौथा परिणाम म्हणजे जवळजवळ भारतीय 20,000 जास्त विद्यार्थी जे आहेत ना ते तिथं शिकतायत युक्रेनमध्ये, आणि जास्त विद्यार्थी यातले मेडिकल क्षेत्राशी रिलेटेड आहेत. मग या विद्यार्थ्यांना आजपर्यंत अजून आपण तिथून इव्हॅक्युएट करू शकलो नाही, बाहेर काढू शकलो नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं यांचा जीव धोक्यात असल्यामुळे तो एक परिणाम आपल्यावरती होऊ शकतो. आणि पाचवं म्हटलं तर शांततेसाठी व्लादिमीर पुतीन यांना मोदींनी कॉलवरती बोलणं केलं,
आजच्या द हिंदूची फ्रंट पेजलाच न्यूज आहे ती. आणि त्यामुळे शांततेमध्ये इंडियाचा एक वेगळा हस्तक्षेप असणार आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे एकंदरीत हा इश्यू आहे विशेष करून रशियासोबतचा. आता बाकी इन्फॉर्मेशन मॅपच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगतो की इतिहास नेमका त्याचा काय आहे आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि रशिया असं का वागतोय हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामधून समजून घेता येईल. युएसए काय याच्यामध्ये मग जास्त इंटरव्हेन्शन करतोय हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. आता आपण मॅपच्या माध्यमातून बघूया की नेमका इश्यू ग्राउंड लेवलचा काय आहे तो. इथं आपण वर्ल्ड मॅप बघू शकतो. इथं युक्रेनचा एरिया जर तुम्ही बघितला तर इथं तुम्हाला युक्रेनचा एरिया पाहावास मिळतो. मी अंडरलाईन करून दाखवतोय तिथं लक्ष द्या तुम्ही. हा युक्रेनचा एरिया आणि हा जो आहे तो रशियाचा एरिया आहे. टोटल हा रशियाचा एरिया आहे म्हणजे रशियाच्या तुलनेत युक्रेन ही कंट्री खूप छोटीशी कंट्री आहे आपण पाहू शकतो. आणि बाकी मिलिटरी क्षेत्रात जरी विचार केला तर कितीतरी पटीनं रशिया बलशाली आहे युक्रेनपेक्षा. त्यामुळे सुद्धा युक्रेन हा जगाच्या दृष्टीने एक विक्टिम झालेला आहे म्हणजे ज्याच्यावरती अन्याय होतोय असा एक घटक झालेला आहे. त्यामुळे रशियावरती एक टीका होताना आपल्याला पाहू शकते. आणि युक्रेनची ही जी बाउंड्री आहे इकडची या बाउंड्रीवरती खऱ्या अर्थानं रशियानं ट्रूप डेव्हलप केले त्यांचे डिप्लॉय केले सॉरी आणि ते सैनिक डिप्लॉय केल्यापासूनच वाद यंता सुरू झाले. जगाची एक हॉट बर्निंग इश्यू हा सुरू झाला असं व्हायला. मग या बाउंड्री लाईनवरती खरं तर दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्याच्यामध्ये काल अटॅक जाहीर केला. आणि विशेष करून रशिया हा असं का वागतोय तर इतिहास जर आपण उलगडून रशियाचा बघितला तर बऱ्यापैकी आता ही इस्टोनिया लत्विया लिथुआनिया युक्रेन असेल बेलारूस असेल ह्या ज्या कंट्री आहेत ना या अगोदर रशियाचाच पार्ट होत्या. या सगळ्यांना मिळून बाकी सुद्धा अनेक कंट्री होत्या त्या सगळ्यांना मिळून USSR म्हटलं जायचं. मराठी त्याला सोवियत संघ म्हटलं जायचं. परंतु या कंट्री त्यानंतर एक एक त्याच्यामधून स्वतंत्र झाल्या रशियापासून आणि त्यामुळे परत रशियाला म्हणजे USSR वेगळं रशिया म्हटलं जाऊ लागलं. तेव्हापासून रशिया या कंट्रीला स्वातंत्र्य मानण्यास तयारच नाहीये. रशियाला रशियाचं असं मत आहे इथं राहणारे जे नागरिक आहेत ना ते रशियन नागरिक आहेत आणि ते रशियन नागरिक असल्यामुळं तो ते जे राहतात तो भाग सुद्धा रशियाचा अविभाज्य भाग आहे असंच इनडिरेक्टली रशिया मानतोय. परंतु या कंट्री स्वातंत्र्य झालेल्या आहेत त्यांना न इलाजानं त्यांचं स्वातंत्र्य ऍक्सेप्ट करावं लागलेलं आहे. परंतु न इलाजानं हा शब्द लक्षात ठेव त्यांचा न इलाज आहे आता ते त्यांना ऍक्सेप्ट करावं लागते. मग तशाच पद्धतीचा एक भाग आहे युक्रेन. युक्रेन हा USSR अगोदर भाग होता त्यानंतर तो स्वतंत्र झालेला आहे. मग आता रशिया काय म्हणतोय तर युक्रेन मधले बरेच नागरिक जे आहेत ते रशियन वंशाचे आहेत रशियन आहेत आणि त्या बऱ्याच नागरिकांचं मत असं आहे की ते रशियामध्ये इन्वॉल्व्ह होऊ इच्छित आहेत. म्हणजे त्यांची इच्छा अशी आहे की आम्ही रशियाचा अविभाज्य भाग व्हावा आणि त्यामुळे रशिया वारंवार तिथं हस्तक्षेप करत असते. तशाच पद्धतीचा हस्तक्षेप करून त्यांनी युक्रेन सॉरी क्रिमिया जो एक एरिया होता युक्रेनचा त्याच्यावरती कब्जा केला होता आणि त्याला हेच कारण दिलं होतं की क्रिमियामध्ये टोटल राहणारे नागरिक जे आहेत ते रशियन नागरिक आहेत आणि त्यामुळं त्याच्यावरती आम्ही खरं तर त्या नागरिकांना न्याय देण्याचं काम करतोय. त्यामुळं क्रिमियाला त्यांनी रशियाचा अविभाज्य भाग बनवला अटॅक करून. त्याला त्यांनी रेफरेंडमचं सुद्धा नाव दिलं होतं की रेफरेंडम आम्ही घेतला म्हणजे रेफरेंडम म्हणजे बहुमत बहुमत आम्ही घेतलं नागरिकांचं त्यांचे असं मत आहे की रशियाला आम्हाला जोडलं जाऊन त्या अधिकाराखाली आम्ही क्रिमियाला रशियाशी जोडलेलं आहे. मग तो मॅप जर डिटेलमध्ये आपण बघितला तर या स्लाईडमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मॅप बघू शकता. ही स्लाईड जर बघितली तर तुम्हाला मॅप समजून घेता येईल. तर याच्यामध्ये विशेष करून अटॅक जो रशियानं जाहीर केलाय तो कोणत्या एरियावरती अटॅक जाहीर केलाय तर इथं दोनबास नावाचा एरिया आहे. हा जो एरिया आहे अंडरलाईन करून दाखवतो तुम्हाला लक्ष देऊन बघा. हा जो एरिया आहे ना तो दोनबास नावाचा एरिया आहे. या दोनबास नावाच्या एरियावरती रशियानं आता अटॅक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून जास्त बर्निंग इश्यू दोन शहरांबद्दल आहे. तो म्हणजे लोहान्स्क आणि डोनेट्स्क ही दोन विशेष करून एरिया आहेत दोनबास या एरियामधले. आणि तिथं जास्त लोक जे आहेत ते सेपरेटिस्ट लोक आहेत. सेपरेटिस्ट म्हणजे कसं तर ते युक्रेनला गव्हर्नमेंट मानत नाहीत ते स्वतःला रशियन मानतात. आणि या सेपरेटिस्ट लोकांना म्हणजे बंडखोरांना रशिया आतापर्यंत मदत करत आलेले आणि आता रशियाचं मत असंच आहे की हे जे सेपरेटिस्ट लोक आहेत यांची मोठ्या प्रमाणात तिथं कत्तल होते युक्रेनियन गव्हर्नमेंटकडून असं रशियाचं मत आहे. पण ग्राउंड लेवलला तसं काय होत नाही हे जगजाहीर आहे आणि त्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे कारण ते रशियन नागरिक आहेत त्यामुळे आम्ही अटॅक करतोय अशा प्रकारचा हवाला युक्रेनचे PM जे आहेत प्रेसिडेंट जे आहेत प्राईम मिनिस्टर जे आहेत म्हणू शकतो आपण
त्यांनी तो हवाला दिलेला आहे. आणि त्याच्या अगोदर 2014 मध्ये काय झालं तर इथं तुम्हाला अंडरलाईन करून दाखवतोय, हा जो एरिया आहे ना तो क्रिमियाचा एरिया आहे आणि याच्यावरती हा एरिया 2014 अगोदर युक्रेनचा पार्ट होता. 2014 अगोदर आणि 2014 रशियानं काय केलं तर याच्यावरती कब्जा केला. इकडे रशियाचा पार्ट आहे, रशियानं याच्यावरती 2014 कब्जा केला. हा जो एरिया आहे तो समुद्राच्या दृष्टीतून खूप महत्वाचा एरिया आहे. त्याच्यामध्ये ब्लॅक सी घ्या किंवा ओझो सी घ्या तुम्ही, ह्या समुद्राच्या दृष्टीतून खूप महत्वाचा, व्यापाऱ्या दृष्टीतून खूप महत्वाचा एरिया आहे. त्यामुळे याच्यावरती रशियानं कोणत्या ना कोणत्या करणार कब्जा केला 2014 पासून. आणि त्याच्यासाठी रेफरेंडमचं वगैरे त्यांनी हवाला दिला होता हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. आणि आता रशिया काय म्हणतोय, आम्ही फक्त या एरियाला स्वतंत्र करण्यासाठी अटॅक केलेला आहे, ना आम्ही कोणत्याही प्रकारे युक्रेनवरती टोटल अटॅक केलेला नाही असं रशियानं स्पष्ट केलेलं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल नाटोचा काय रोल आहे, तर नाटोचा हा रोल आहे की नाटो ज्यावेळेस फाउंड झाला, तर नाटोचे इन्फॉर्मेशन देणारं कालच लेक्चर मी अपलोड केले, सॉरी परवा दिवशी लेक्चर मी अपलोड केले नाटोचे टोटल इन्फॉर्मेशन देणार. ते लेक्चर जर तुम्ही बघितलं नसाल तर लेक्चर पण बघून घ्या, सेम प्लेलिस्टमध्ये ते करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले. ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, खूप महत्वाचं होऊन बसतं ते लेक्चर आपल्या दृष्टीतून. त्यामुळे ते लेक्चर बघून घ्या, नाटोचे सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मी दिलेली आहे आणि ह्या इश्यूशी रिलेटेड इन्फॉर्मेशन सुद्धा दिली आहे त्याच्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणात. मग आता नाटो हा विशेष करून नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन स्थापन होताना फक्त 12 कंट्री होत्या आणि यांची स्थापनाच या बेसिसवरती झाली होती की USSRला आपल्याला प्रतिकार करायचा, म्हणजे रशियाला प्रतिकार करायचा. परंतु आता याचे सदस्य जे आहेत ते जवळजवळ 30 देश याचे सदस्य आहेत, 30 कंट्री याच्या सदस्य आहेत. मग रशियाचं मत हेच आहे की तुम्ही जे फाउंडर 12 कंट्री होते ना याच्यापेक्षा जास्त मेंबर तुम्ही वाढवायला नाही पाहिजे. कारण का, तर याला ज्या जॉईन झालेल्या कंट्री आहेत त्या बऱ्यापैकी कंट्री अगोदर रशियाचा भाग होत्या, त्याला आपण USSR म्हणायचो. म्हणजे रशियाचं असं मत आहे की या ज्या सगळ्या कंट्रीना तुम्ही एकत्र करताय ते खरं तर रशियाच्या विरोधात कारवाई करण्यासाठीच एकत्र करताय असं रशियाला वाटतंय. त्यामुळे रशिया नाटोला विरोध करतोय आणि युक्रेनची सुद्धा अशी इच्छा आहे की आम्ही नाटोला जॉईन करावं आणि नाटोला सुद्धा वाटतंय की युक्रेननं आपल्याला जॉईन करावं. आतापर्यंत जॉईन ऑफिशियली केलं नाही त्यांनी. मग आता काय, जर नाटोला युक्रेन कनेक्ट झाला तर 31 कंट्रीज होतील, तो भाग वेगळाच आहे. परंतु नाटोचं ध्येय काय, जर त्यांच्या सदस्य कंट्रीपैकी एका जरी कंट्रीवरती कुठली एक्सटर्नल कंट्री अटॅक करत असेल तर बाकीचे सगळ्या कंट्री ज्या नाटोच्या मेंबर आहेत त्या समजतील की तो अटॅक आमच्यावर केलाय. म्हणून त्याच्या मदतीसाठी सगळ्या कंट्रीचे मिलिटरी जे आहे ती एकत्र होईल आणि ज्यांनी अटॅक केलाय त्यांच्या विरोधात कार्य करण्यासाठी सज्ज होईल. समजते तुम्हाला? म्हणजे युक्रेन जर उद्या कनेक्ट झाला नाटोला तर रशियाला युक्रेनवरती अटॅक करता येणार नाही. त्याचं कारण काय, सगळ्या नाटोच्या कंट्री युक्रेनवरती अटॅक करतील. समजते? त्यामुळे युक्रेन नाटोला कनेक्ट व्हायच्या अगोदरच रशिया जो आहे जी कारवाई करायची ती करून घेतोय असं सुद्धा एक वेगळ्या अँगलनं आपण समजून घेऊ शकतो. त्यामुळे नाटो जास्त पिक्चरमध्ये आलेला आपल्याला या ठिकाणी पाहावास मिळतो आणि युएसए सुद्धा या नाटोचा सदस्य आहे. त्यामुळे युएसए सुद्धा युक्रेनच्या सपोर्टमध्ये येणार हे काय ऑब्व्हियस आहे, त्याच्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही. आणि त्याचबरोबर दुसरा महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा काय, तर जर्मनीचा मुद्दा आहे. जर्मनीने डायरेक्ट युक्रेन सपोर्ट केलाय, त्यानंतर ब्रिटननं तर काय केलं, तर ब्रिटननं ज्यावेळेस रशियानं अशा प्रकारचं ऍक्ट केल्या अटॅक केला त्यावेळेसच रशियन 5 बँकांवरती ब्रिटननं सँक्शन्स लावलेले आहेत, म्हणजे त्याचा निषेध दर्शवलेला आहे. त्या बँकांवरती वेगवेगळे सँक्शन्स लावलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि जर्मनीनं सुद्धा याचा युक्रेनचा सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे जर्मनीवरती काय परिणाम होणार आहे, तर विशेष करून त्यामुळं काय होतं, तर त्यामुळं विशेष करून जी गॅस पाईपलाईन आहे ना, गॅस पाईपलाईन न्यूजमध्ये येते. मग ती गॅस पाईपलाईन विशेष करून गुल्फ ऑफ फिनलंड जे आहे, तर गुल्फ ऑफ फिनलंडमधून समुद्रातून जाणारी ही गॅस पाईपलाईन आहे आणि ही गॅस पाईपलाईन जी आहे ती जर्मनी आणि रशियामध्ये कनेक्ट करणारी गॅस पाईपलाईन आहे. आणि या गॅस पाईपलाईनच्या आधारे रशिया जो आहे तो जर्मनीला गॅस पुरवतो, म्हणजे गॅस विकतोय. मग आता भविष्यामध्ये या गॅसच्या किमती ज्या आहेत त्या रशिया वाढवताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळेल. त्याचं कारण काय, तर जर्मनीनं युक्रेनला सपोर्ट दर्शवला, याचा अर्थ काय झाला, रशियाला विरोध केला.
समजते, आणि त्याचा राग या गॅसच्या माध्यमातून काढणार आहे रशिया. मग त्याच्यामध्ये ऑइल प्राइसेस वाढवणार, गॅस प्राइसेस वाढवणार. आणि जर्मनी जर बघितलं ना, जर्मनी असेल किंवा इतर युरोपियन महत्वाच्या कंट्री असतील, त्या गॅससाठी आणि ऑइलसाठी विशेष करून रशियावरती सुद्धा खूप जास्त डिपेंडंट आहेत, खूप जास्त अवलंबित्व त्यांचं आहे त्या रशियावरती. आणि त्यामुळे रशिया त्याचा फायदा घेणारच आहे, त्याचा राग काढणारच आहे. या मॅपमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण समजून घेऊ शकतो. दोन प्रकारच्या गॅस लाईन आहेत, गॅस पाईपलाईन आहेत त्या विशेष करून, आणि त्या रशिया आणि जर्मनीसाठी जोडल्या जात आहेत. ग्रिप्सवोल्ड हे ठिकाण आहे जर्मनीमधलं, आणि रशियामधले उस्तलुगा हे एक ठिकाण आहे, वायबोर्ग हे एक ठिकाण आहे. हे दोन ठिकाण आहे, या दोन पाईपलाईन ज्या आहेत त्या जोडल्या जात आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. ते आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे, समजते. आणि याच्यामुळे सुद्धा एक भीतीचं वातावरण युरोपियन कंट्रीजमध्ये निर्माण झाले. जर इथं शांतता प्रस्थापित नाही झाली, हे जर वातावरण चिघळत गेलं, तर अर्थव्यवस्था सुद्धा अनेक कंट्रींच्या धोक्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये रशियाची तर येणारच आहेत, कारण ते स्वतःच युद्ध करतायत. पण बाकीच्या जगाला सुद्धा, जगाच्या सुद्धा अर्थव्यवस्थेवरती धोका आहे, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवरती धोका निर्माण होणार आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी समजू शकतो. त्यामुळे असे वेगवेगळे इफेक्ट होणार आहेत जर हे वातावरण चिघळत गेलं तर, आणि त्याचा इंडियाला सुद्धा इफेक्ट होणार आहे, हे तुम्हाला पॉईंट टू पॉईंट मी ऑलरेडी समजावून सांगितलेलं आहे. आणि वर्ल्ड मॅपवरती जर हे बघितलं ना, तर वर्ल्ड मॅपमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घेता येईल. इथं तुम्हाला जर्मनी पाहावास मिळते, आणि हा जो एरिया आहे तो रशियाचा आहे, हा या समुद्राच्या मार्गानं जे आहे ती पाईपलाईन जोडली गेलेली आहे, गॅस पाईपलाईन ज्याला आपण म्हणतो. आणि तो एरिया तुम्हाला आता मी झूम स्वरूपातला दाखवला होता. मग रशिया जो आहे तो त्याच्यावरती इम्पॅक्ट कशा पद्धतीने करेल हे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये युनायटेड नेशनचा काय रोल आहे हे तुम्हाला समजा. युनायटेड नेशनचा कायम रोल शांतता प्रस्थापित करण्यासाठी असतो. कारण काय आहे त्याचं? युनायटेड नेशनची स्थापना झाली शांतता प्रस्थापित करण्यासाठी. आणि युनायटेड नेशनच्या बाकी सब एजन्सी सुद्धा भरपूर आहेत, त्याच्यामध्ये युनिसेफ आहे, युनेस्को आहे, समजतंय तुम्हाला. अशा अनेक एजन्सीज वेगवेगळ्या आहेत, त्या विशेष करून सेक्युरिटीसाठी आणि शांततेसाठीच प्रयत्न करतात, कल्चरल डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करतात. कल्चर जे संस्कृती आहेत, पुरातन संस्कृती आहेत, ते जपण्याचं काम करण्यासाठी सुद्धा एजन्सी, त्यांच्या सब एजन्सी जसं युनेस्को आहे, अशा एजन्सी काम करताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावास मिळतात. ह्युमन राईट व्हायोलेशन होऊ नये याच्यासाठी सुद्धा अनेक एजन्सी त्याचे काम करताना पाहावास मिळतात. म्हणजे एकंदरीत हा इश्यू आहे जो की तुम्हाला डिटेलमध्ये मी समजावून सांगितला, कारण एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला याची माहिती असायलाच पाहिजे. आणि कारण हा जास्त बर्निंग इशू आहे, भविष्यामध्ये सुद्धा याचे काय पडसाद उमटतील याचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज यायला पाहिजे, त्यामुळे एवढं सखोलमध्ये तुम्हाला मी समजावून सांगितले. आता मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये थोडी सुद्धा शंका याच्याविषयी नसेल, तरी पण जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्की मी करेन. सो एरिटोरियलमध्ये एवढंच महत्वाचं होतं, हाच इश्यू खऱ्या अर्थानं तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं, बाकी काही इम्पॉर्टंट नव्हतं. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता इथून पुढे आपण न्यूज डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली जर न्यूज बघितली तर तीच न्यूज असलेली आपल्याला पाहावस मिळते. कोणती? रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट रिलेटेड. मग याच्यातून हे तर सगळं तुम्हाला समजावून सांगितलं, याच्यातून आता की पॉईंट काय काय तुम्हाला बघायचे ते तुम्हाला समजावून सांगतो. पहिला तर की पॉईंट आपल्याला बघायचा आहे नाटोची टोटल इन्फॉर्मेशन बघायची, ज्याच्यावरती की लेक्चर ऑलरेडी मी बनवले. दुसरा म्हणजे ऑर्गनायझेशन पहिल्यांदा सांगतो कोणकोणत्या बघायच्या आहेत आपल्याला. दुसरं म्हणजे काय? तर दुसरं म्हणजे विशेष करून आपल्याला युनायटेड नेशन विषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघायची, हा दुसरा की पॉईंट. हे दोन ऑर्गनायझेशन जे आहेत ते जास्त न्यूजमध्ये याच्यामुळे आलेत, त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवायची. हे दोन झालं. तिसरं आपलं इंटरनॅशनल रिलेशन बघायचं आहे, कोणकोणत्या कंट्रीसोबत, रशियासोबत बघायचं आहे, युक्रेनसोबत बघायचं आहे, त्याचबरोबर युरोपियन कंट्री ज्या आहेत महत्वाच्या, त्या युरोपियन कंट्रीसोबत बघायचं आहे आपल्याला, महत्वाचं रिलेशन आपलं कशा पद्धतीचं आहे. त्याचबरोबर युएसएसोबत आपलं रिलेशन कशा पद्धतीचं आहे हे बघायचं आहे, कारण ह्या सगळ्या कंट्री याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये आलेत, त्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, समजते. तिसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला गॅस पाईपलाईनविषयी इन्फॉर्मेशन सांगितली होती, कारण ती सुद्धा आता जास्त न्यूजमध्ये येणार आहे, मला माहिती आहे आले पण न्यूजमध्ये. त्या गॅस पाईपलाईनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायचे, त्याचं महत्व काय आहे, त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो, त्याचा मॅप कशा पद्धतीचा आहे जसा मी तुम्हाला दाखवलाय, तो सगळी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. तिसरं म्हणजे युक्रेनमुळं क्रिमियाचा जो एरिया आहे ना, तो क्रिमियाचा एरिया जास्त न्यूजमध्ये आला होता, त्यामुळे त्या क्रिमियाचा मॅप जो आहे ना, तो क्रिमियाचा मॅप आपण डिटेलमध्ये बघून ठेवायचा, समजते. आणि त्याचबरोबर 2014 मधला जो इन्सिडेंट झाला होता त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायची.
समजते. क्रिमियाचा मॅप म्हणजे सगळं, जे ब्लॅक सी आहे, ओझोव सी आहे, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तो डिटेल मॅप असायला पाहिजे माहिती तुम्हाला. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे युक्रेनमधली नायपर नावाची रिव्हर आहे, नायपर रिव्हर, ती नायपर रिव्हर आहे ना, त्याचा मॅप आपण डिटेलमध्ये बघून ठेवायला पाहिजे. मुख्य रिव्हर मानली जाते युक्रेनमधली, त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हे सगळे की पॉईंट तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि शेवटचा की पॉईंट म्हणजे जो जे युक्रेनमधले जास्त महत्वाचे एरिया न्यूजमध्ये आहे ते कोणत्या, एकतर दोनबास प्रांत, दोनबास प्रांत न्यूजमध्ये, आणि त्याचे दोन एरिया कोणते, तर डोनेट्स्क आणि लोहान्स्क. ह्याला लोगान्स्क सुद्धा म्हणतात बरं, पण लोहान्स्क आता म्हणतात. त्यामुळे डोनेट्स्क आणि लोहान्स्क हे जे काय प्रांत आहेत आणि दोनबास प्रांत आहे, हे सगळा मॅप तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. समजते, हे सगळे की पॉईंट या रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टच्या धर्तीवरती आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मिनिमम अभ्यास तुम्ही एवढा तर करून ठेवायला पाहिजे या इश्यूशी रिलेटेड. बाकी टोटल इश्यू तर मी तुम्हाला समजावून सांगितले, त्याच्यावरती वेगळे लेक्चर बनवले, आज पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ढोबळ मानून तुम्हाला हा इश्यू समजावून सांगितले, त्यामुळे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही आहे काय. परंतु याच्यावरती क्वेश्चन फॉर्म मेन्सला होऊ शकतो, यूपीएससीला किंवा प्रीलेसुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. परत तुम्हाला वाटू नये की हा क्वेश्चन कुठून आला आहे, हे सगळा अभ्यास करून ठेवा. याच्यावरती, याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत याच्यावरती कुठलाही क्वेश्चन फॉर्म होईल. फक्त हे सगळे पॉईंट जे मी तुम्हाला सांगितले ते सगळे पॉईंट अभ्यास करून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती श्रीलंकाशी रिलेटेड आहे. श्रीलंकेनं काय केलंय, तर आपले 22 फिशरमेन जे आहेत ते अरेस्ट केलेले आहेत, त्यांना अटक केलेली. त्याचं कारण काय, तर त्यांच्या हद्दीत जाऊन हे मासेमारी करत होते, जे मासेमारी व्यावसायिक आहेत ते, त्यामुळे त्यांना अटक केली. आणि अशा प्रकारच्या कारवाया अनेक वेळा श्रीलंका करत असते, कारण त्यांच्या हद्दीमध्ये मासेमारी करण्याचं प्रमाण भारतीयांचं खूप आहे, त्यामुळे ते अटक करत असतात, परत सोडून देत असतात. त्यात काय नवीन नाही, सारखाच गाजणारा मुद्दा आहे. आपल्याला फक्त इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून, विशेष करून श्रीलंकेसोबतचं आपलं रिलेशन कशा पद्धतीचा अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर कोणत्या हद्दीमध्येही मासेमारीचं प्रकार होत असते, विशेष करून तमिळनाडूचा वगैरे एरिया बघितला ना, तमिळनाडूचे जास्त मासेमारी करणारे व्यावसायिक आहेत ते त्या हद्दीत जात असतात, त्यामुळे त्या एक मॅपची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही आहे. पुढची न्यूज आहे महाराष्ट्राशी रिलेटेड. महाराष्ट्रामध्ये नवाब मलिक जे आहेत त्यांना ईडी करून अरेस्ट करण्यात आले. आणि विशेष करून ही न्यूज मी का घेतली आजच्या डिस्कशनमध्ये, तर ईडीची नोटीस, ईडीच्या नोटीसा पाठवणं विदाऊट बीजेपी जे मेंबर आहेत त्यांना, हे जे प्रकार आहेत ते खूप वाढताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावास मिळते. अशा प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत त्या कुठंतरी पॉलिटिकल फायद्यासाठी तर यूज केल्या जात नाहीत ना, अशा प्रकारचा क्वेश्चन वारंवार निर्माण होतो. त्यामुळे काय झालंय, तर ईडी सारखी एजन्सी किंवा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असेल, अशा प्रकारच्या ज्या एजन्सी असतात त्या एजन्सी जास्त न्यूजमध्ये असतात, त्यामुळे या एजन्सीविषयी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. मग आता ही इन्फोर्समेंट डिरेक्टरी जी आहे त्या इन्फोर्समेंट डिरेक्टरीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. ही जास्त न्यूजमध्ये असणारी खरं तर एजन्सी आहे, त्यामुळे ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, त्याला आपण सीबीआय असं म्हणतो, त्या सीबीआयची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्या दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये पॉलिटिकल गोष्ट आहे, त्यामुळे आपल्यासाठी काही इम्पॉर्टंट नाही आहे. पुढची न्यूज आहे पुन्हा रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट रिलेटेड आहे, परंतु याच्यामध्ये वेगळा अँगल काय, तर मोदींनी पुतीनला फोन केला होता, व्लादिमीर पुतीन यांना. कशासाठी, तर सीज फायर करण्यासाठी. सीज फायर म्हणजे बाउंड्री लाईनवरती शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं. पण त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आउटकम आणखी निघालेलं नाही. भविष्यामध्ये आता रशिया काय पावलं उचलते याच्यावरती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे इंडियाला काय म्हणजे तोटा होणार आहे, नुकसान होणार आहे, हे तर तुम्हाला ऑलरेडी मी समजावून सांगितलंय. याच्या दृष्टीतून एकच आपण बघू शकतो की दोघांचे रिलेशनशिप रशियाचे आणि इंडियाचे, त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवू शकतो. आणि बाकी रशियासोबत आणखी आपले वेपन्सशी रिलेटेड वगैरे डील्स आहेत, नवीन नवीन जे वेपन्स आहेत रशियन गव्हर्नमेंट डिप्लॉय केलेले, डेव्हलपमेंट केलेले, ते डेव्हलप केलेल्या जे काही वेपन्स आहेत, मिलिटरी वेपन्स विशेष करून, त्याच्यासाठी आपल्या आणि रशियामध्ये अनेक डील साईन झालेले आहेत. मग त्या डीलवरती सुद्धा भविष्यामध्ये परिणाम होताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावास मिळेल, त्यामुळे त्या अँगलनं सुद्धा आपल्याला खरं तर याचा विचार करणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात. जम्मू काश्मीरमध्ये एक मोठा अतिरेकी कारवाईचा जो प्लॅन आहे तो पकडण्यात आपली जी मिलिटरी आहे, आर्मी आहे, ती यशस्वी ठरलेली आहे. आणि विशेष करून ड्रोनच्या माध्यमातून वेपन सप्लाय केले जात होते.
आणि ते ड्रोनच्या माध्यमातून वेपन सप्लाय होत असताना पकडण्यात आलेले आहे. आणि खूप आनंदाची गोष्ट आपल्यासाठी असं म्हणू शकतो, एक मोठा हातचा जो आहे तो टळलेला आहे. आणि याची जबाबदारी जी आहे ती लष्करी तैबावरती आहे, म्हणजे लष्करी तैबाच तिथं ऍक्टिव अतिरेकी संघटना असलेली खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावास मिळते, ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. आणि बाकी जम्मू अँड काश्मीर जे आहे ते डिलिमिटेशन कमिशनमुळे सुद्धा जास्त न्यूजमध्ये, जे की इथं दिलेलं आहे, जे पॅनल आहे डिलिमिटेशन त्याला परिसीमन आयोग आपण मराठीमध्ये म्हणतो, त्या परिसीमन आयोगानं जे काय मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत जम्मू अँड काश्मीरमधले, त्या मेंबर ऑफ पार्लमेंटचे काही सजेशन्स आहेत ते ॲक्सेप्ट केलेले आपल्याला पाहावास मिळतात, स्वीकारलेले आपल्याला पाहावास मिळतात. त्यामुळे आपला ह्याच्यातून एकच की पॉईंट निघतोय, तो म्हणजे परिसीमन आयोगाविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. डिलिमिटेशन कमिशन विषयीची, पॅनल विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. याच्या अगोदर पण अनेक वेळा मी ते सांगितले तुम्हाला, त्यामुळे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. आणि वर्ल्ड पेजला बघितले तर टोटल वर्ल्ड पेजला आपल्याला एकच इश्यू सांगितला आहे, तो म्हणजे रशिया युक्रेन वॉर, रशिया युक्रेन अटॅक, रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट, दॅट्स इट. होल पेज गिवन दिस ओनली इशू ऑन दिस पेज. मी तर मॅपच्या माध्यमातून सुद्धा तो तुम्हाला समजावून सांगितले, जो की मॅप तुम्हाला ऑलरेडी मी डिटेलमध्ये समजावून सांगितलं, त्याच्यामध्ये बाकी काय बघण्यासारखं आता राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये इथं ज्नायपर रिव्हर आहे, ही जी रिव्हर आहे ना ती ज्नायपर रिव्हर आहे, ती तुम्हाला सांगितली बघून ठेवायची आपल्याला जॉग्राफीच्या दृष्टीतून, त्याच्यावरती क्वेश्चन येणार चान्सेस वाढतात. आणि बाकी प्रेसिडेंट जो बायडन याच्या रिलेटेड काय बोलत आहेत वगैरे हे बोलतच राहणार आहेत, बाकी जे कोण आहेत ते प्रत्येक न्यूजपेपरमध्ये आपण अपडेट त्याचे घेतच राहणार आहोत, डिस्कस करतच राहणार आहोत. त्यामुळं हा जो बर्निंग इश्यू आहे याच्यावरती लक्ष ठेवणं खरं तर गरजेचं आहे. याच्यामध्ये आणखी काही घडामोडी घडत आहेत की याला मग तिसऱ्या महायुद्धाचं स्वरूप प्राप्त होते हे सुद्धा आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. तर अनेक जणांकडून बोललं जाते की तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे, पण असले हे मला तर वाटतं हे फालतू स्टेटमेंट आहे, कारण अशाच प्रकारची घटना 2014 होऊन गेली क्रिमियाच्या वेळेस, त्यावेळेस असं काही सिच्युएशन निर्माण झाली नव्हती. आणि याच्यामध्ये तिसरं महायुद्ध होऊ नये याच्यासाठीच पुतीन यांनी काय जाहीर केले, आम्ही फक्त दोनबास या एरियाविषयी बोलतोय आणि त्या एरियासाठी अटॅक करतोय, आम्ही त्या एरियाला स्वातंत्र्य करण्यासाठी आमचा कोणताही उद्देश कुणाला जीवाला धोका निर्माण करणं असा नाहीये, हे डायरेक्ट त्यांनी जाहीर केले. त्यामुळे त्यांना सुद्धा माहिती आहे की जर महायुद्धासारखं स्वरूप निर्माण झालं तर आपल्याला काय किंमत भोगावी लागते, कारण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण बघितले की जगानं काय किंमत मोजली त्याची. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की महायुद्ध होऊ शकत नाही किंवा आपण होऊ द्यायचं नाही. त्यामुळं हे तिसरं महायुद्ध, हा थोडे चान्सेस असू शकतात, 2-3% आहे चान्सेस, परंतु 97% आसपास परसेंटेज चान्सेस असे आहेत की हा मुद्दा फक्त या प्रांतापुरता मर्यादित आहे आणि तिथंच तो समाप्त होईल. त्यामुळे बाकी महायुद्धाचे खतरा जो आहे तो खूप कमी पर्सेंटेज आहे, परंतु जरी कमी पर्सेंटेज असलं ना तरी आहे हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या घटनेचे अपडेट आपल्याला वारंवार घेत राहणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून तर आहेच आहे आणि बाकी एक भारतीय नागरिक म्हणून सुद्धा आहे. त्यामुळं हा जो इश्यू आहे तो टोटल तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्याच्या रिलेटेड वेगळे लेक्चर बनवले ते बघून घ्या. आज पण सुरुवातीला सगळी इन्फॉर्मेशन सांगितले, त्यामुळे सुद्धा बरी इन्फॉर्मेशन, बरीच तुम्हाला समज या इश्यूवरती आली असेल, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. आणि याच्यामध्ये युनायटेड नेशनचा काय रोल आहे, हे अँटोनिओ गुटेरेस जे आहेत ते युनायटेड नेशनचे चेअरमन आहेत, अध्यक्ष आहेत, ते म्हणतायत की पीससाठी चान्स द्यायला पाहिजे रशियन, म्हणजे शांततेसाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे युनायटेड नेशनचा काय रोल आहे ऑलरेडी तुम्हाला समजावून सांगितलं डिस्कशनमध्येच आपल्या, त्यामुळे यांच्याकडून आणखी काय काय स्टेटमेंट येतात हे सुद्धा आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. पुढची न्यूज आहे ती स्टॉक मार्केटशी रिलेटेड खरं तर न्यूज असलेली आपल्याला पाहावास मिळते. आणि रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमुळे काय झालं तर स्टॉक मार्केट पडलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावास मिळते, खाली येताना आपल्याला पाहावास मिळते. त्यामुळे खरं तर ही महत्वाची न्यूज आहे असं म्हणू शकतो आपण. आणि क्रायसिस अ चान्स फॉर इंडिया टू एक्सपोर्ट मोर विट, म्हणजे याच्यामध्ये एक क्रायसिसचा इंडियाला बेनिफिशियल एक पॉईंट सांगितलाय, तो म्हणजे व्हीट प्रोडक्शनचा, म्हणजे गहू निर्यात करणारी जगातली खूप मोठी कंट्री जी आहे ती रशिया मानली जाते. परंतु आता रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमुळे रशियाचं जे एक्सपोर्ट आहे त्याच्यावरती परिणाम होणार आहे आणि त्याचा फायदा इंडियाला होऊ शकतो, कारण इंडिया जो आहे तो व्हीट प्रोडक्शन करणारी इंडियासुद्धा खूप मोठी कंट्री आहे, त्यामुळं हा जो लॅग आहे तो इंडियाला भरून काढण्यासाठी चान्स आहे. त्यामुळे एक्सपोर्ट जे आहे व्हीटचं ते इंडियाचं वाढू शकते असं कुठंतरी या न्यूजमध्ये सांगितलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावास मिळतं. मग याच्यातून की पॉईंट आता शेअर मार्केटशी रिलेटेड सेन्सेक्स काय, निफ्टी काय, हे जे काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे, बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला क्लिअर पाहिजे, हे या न्यूजमधून की पॉईंट आपण घेऊ शकतो. आणि या न्यूजमधून पहिला की पॉईंट घ्यायचा आहे, जगामध्ये व्हीट
उत्पादित म्हणजे गहू उत्पादन करणाऱ्या कंट्री महत्त्वाच्या पहिल्या पाच कोणत्या आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. दुसरं, इंडियामध्ये विशेष करून गहू उत्पादन करणारी राज्य कोणकोणते महत्त्वाचे आहेत, कोणकोणते एरियाज महत्त्वाचे आहेत, आणि गहू हे रब्बी पीक आहे की खरीप पीक आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे खरं तर महत्त्वाचं होऊन बसतं, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही आहे. इथं खरं तर आजचा आपला द हिंदू समाप्त होतोय. विशेष करून जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण सखोलात या द हिंदूमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. असे आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे सगळं समजावून सांगू शकलो असेल आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हाइजेशन करू शकेन. आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा, जेणेकरून इतर काय अपडेट्स असतील त्या तुम्हाला तिथे वेळोवेळी मिळत राहतील. सो या ठिकाणी मी तुमची रजा घेतो, भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग, गुड बाय, टेक केअर, जय हिंद.